परंतु आता त्यांनी त्या गोष्टीच्या बाबतीमधल्या थोडं माहिती घेऊन ह्या गोष्टी करायला हव्या होत्या. इतिहासामध्ये अशी वारी, मी आता जवळजवळ 27 वर्षापासून वारी करतो, 1997 पासून. एवढा उन्हाळा आम्ही कधीच बघितला, पायी चालत ते हे दोन हाताने पूर्ण जग जिंकले, पण सोबत काही नेता आलं नाही. हा संदेश समाजातल्या लोकांना जावा. हे जाधव साहेब खासदार आहेत, मात्र ते आळंदी ते पंढरपूर साध्या वारकऱ्यासारखे चालत जातात, न कुठल्या गाडीचा सहारा घेत. तुमचे जुने सहकारी मुख्यमंत्री आहेत, त्यांना काही सूचना कराल का? नाही, आता सूचना, आता वारी संपत आली आहे, आता आज माळशिरसला आहेत, उद्या वेळापूर आणि परवा भंडी शेगाव आणि वाकरीन पंढरपूर, आता प्रवास संपत आला आहे. परंतु आता त्यांनी त्या गोष्टीच्या बाबतीमधल्या थोडं माहिती घेऊन ह्या गोष्टी करायला हव्या होत्या. वारकऱ्याला खूप म्हणजे काय, खूप त्रास झाला ह्या वर्षी उन्हाचा. म्हणजे इतिहासामध्ये अशी वारी, मी आता जवळजवळ 27 वर्षापासून वारी करतो, 1997 पासून. एवढा उन्हाळा आम्ही कधीच बघितला, पायी चालत एवढा उन्हाळा कधीच बघितला नाही. पहिली वेळेस एवढ्या उन्हामध्ये प्रवास करावा लागला. आणि पेरणीचे दिवस बरेचसे पाऊस न पडल्यामुळे शेतकरी हवाल दिले आहेत, त्यामुळे बरेचशी संख्या वारीच्या संख्येमध्ये घटलेली आहे. मोठ्या प्रमाणात वारकरी ह्या ठिकाणी वारीमध्ये कमी आलेले आहेत, एवढं आपल्याला ह्या ठिकाणी या निमित्तानं म्हणता येईल. काय वारीचा अनुभव सांगाल तुम्ही, गेल्या 27 वर्षापासून वारीमध्ये आहात, काय अशा आठवणी आहेत, कधीपासून वारी सुरुवात केली होती? मी 1997 ज्यावेळेस 1996 माऊलीचा जन्मशताब्दी सोहळा झाला होता, आणि त्यावर्षी मला यायचं होतं, परंतु काही कारणामुळे येऊ शकलो नव्हतो. पण 97 मी कंटिन्यू आजपर्यंत वारी न चुकवता येतो आहे. आठवणी काय आहेत वारीच्या तुमच्या? वारीच्या आठवणी अशा काही खूप काही आठवणी आहेत की बाबा ह्या वारीच्या वाटेला जाणं याच्यामध्ये एक वेगळा, वारकऱ्यासोबतचा एक आनंद वेगळा आहे. काही शेवटी बघा, मासे क्या तू लाया से क्या ले जाएगा, मुठ्ठी बांध कर आया जग में हात पसारे जाएगा. माणसानं आयुष्यात सोबत शेवटी काही आणलेलं नाही आहे, काही घेऊन सोबत जाणार नाही आहे. पण जेवढे काही चांगले कर्म करताल, चांगलं कार्य करताल, नामस्मरण करताल, हे शेवटी तुमच्यासोबत येणार आहे. बाकी तो सिकंदर बादशाह ज्यावेळेस तो मेला, त्यावेळेस त्यानं सांगितलं की माझे दोन्ही हात लोंबते ठेवा आणि माझी थिरडी घेऊन जा. त्यावेळेस लोकांनी विचारलं की बाबा हे असं एवढा मोठा राजा ज्याने जग जिंकले आणि असं का, तर हे दोन हाताने पूर्ण जग जिंकले पण सोबत काही नेता आलं नाही. हा संदेश समाजातल्या लोकांना जावा अशी त्यांची धारणा होती. आणि त्या धर्तीवरच की बाबा आत्तापर्यंत जेवढे लोक गेले तेवढे काय सोबत घेऊन गेलेले नाही, परंतु जेवढं चांगलं काम, जे परमार्थिक काम, धार्मिक कार्य, सामाजिक कार्य, एक चांगल्या माध्यमातून सेवा करून समाजाची तुम्ही जर जाताल तर निश्चित तुम्हाला पुनर्जन्म तरी निश्चित मिळेल, किंवा मोक्षप्राप्तीला जाताल, किंवा स्वर्गात जाताल. आपण ज्या ज्या स्टेप तुम्ही करताल त्या त्या स्टेपप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा प्रवेश होईल. आणि वारीच्या वाट्याला बघा, प्रत्येकजण इथं कोणी कोणाला नावानं बोलवत नाही. एवढ्या लोकसंख्येमध्ये आता जवळजवळ 3-4 लाख लोक ह्या वारीमध्ये कुठेही थांबतात, कुठेही जेवतात, कुठेही झोपतात. कोणाला अडचण नाही, कोणाला कधी चावलं नाही इच्छू, कोणाला काही साप चावला नाही, कोणाला कुठं कुत्रं चावला नाही. म्हणजे एवढी सुखसमाधानानं वारी ही जगातलं एक पहिलं आश्चर्य असं मला म्हणते की एक महिना जवळजवळ 22 दिवस ही वारी रस्त्याने 250 किलोमीटरचा प्रवास पार करून जाते आहे. म्हणजे देवसुद्धा ह्या वारीची वाट पाहतात. त्या उक्तीप्रमाणे ह्या सोहळ्याची गणना केली जाते आहे. आणि म्हणून जगातलं मी पहिलं आश्चर्य असेल की असा हा 22 दिवसाचा सोहळा न भूतो न भविष्यती अशा स्वरूपाचा ह्या ठिकाणी आनंददायी सोहळा आम्ही अनुभवतो आहे. आम्हाला ह्याच्यासारखा आनंद दुसऱ्या कोणत्या गोष्टीत आहे असं वाटत नाही.